तुम्ही सगळे मजेत ना, मजेत रा। हिरव्या पालेभाज्या आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतात, सगळ्यांसाठी चांगल्या असतात। म्हणून आज आपण मेथीची भाजी सोप्या पद्धतीत कशी बनवायची ते पाहणार आहोत। मेथीची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य, एक गडी मेथीची, हे बघा हिरवी गार आहे, ताजी आणली। त्याच्यासाठी अर्धी वाटी भाजलेलं शेंगदाणे आणि एक मोठी गड्डी लसणाची फोडून घेतली, चांगल्या दाबारा पाकळे, या 5-7 मिरच्या आहेत हिरव्या, तुम्हाला जसं तिखट पाहिजे असं घालायच्या। चवीनुसार मीठ आहे, 2 चमचे तेल आहे, 1/2 चमचा जिरे आणि 1/2 चमचा हिंग। आता पहिल्यांदा आधी आपण मेथीची भाजी निवडून घेऊ। ही अशा पद्धतीने निवडायची, एक एक करून आपण सगळी भाजी निवडून घेणार आणि नंतर मग हिला चांगली धुवून घेणार 2-3 पाण्याने। अशी भाजी निवडून घ्यायची, सगळी भाजी निवडताना हे अशी निवडायची, जिथून तिला पानं फुटल्यात शेंडा ते काढून घ्यायचं आणि हा शेंडा 2 वेळा फोडायचा असा छोटा, तो शिजून जातो त्याच्यात। अशी प्रत्येक काडी धरून अशी निवडायची, असं करून आपण सगळी भाजी निवडून घेणार। हे बघा अशा पद्धतीने भाजी सगळी निसून घेतली, अशी निसून घ्यायची आणि आता हिला एका पातेल्यात पाणी घेतले, भरपूर पाणी घेतले, त्याच्यात आपण 15-20 मिनिट हिला भिजायला टाकू, कारण भाजी शेतातून उपडताना भाजी बरोबर माती येणारच, मग ती माती खाली त्याच्यात आता ह्या मोठ्या पाण्यामध्ये खाली बुडून जाईल, खाली रेती राहील सगळी, परत ही भाजी काढून दुसऱ्या पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग शिजायला टाकायची। आता आपली भाजी 15 मिनिट भिजली, आता आपण हिला या पाण्यातून काढून घेऊ, उपसून काढू एका चाळणीत आणि परत चांगल्या पाण्यात धुवून घेऊ। बघा एक पाणी कसं निघाले, किती माती होती त्याच्यात, एवढं भिजून निघलं। याच्याकरता भाजी अशी भिजायला घालायची असते, आधी 15-20 मिनिट भिजून द्यायची। बघा पाणी किती गढूळ पाणी आणि खाली तिची रीती पण बसलेली आहे। आता आपण ते गढूळ पाणी टाकून दिले आणि आता दुसरं स्वच्छ पाणी घेतले, आता त्याच्यात एकदा परत आपली भाजी चांगली धुवून घेऊ। आता आपण चाळणी उपसून घेऊ, आता आपली भाजी धुवून झालेली आहे। अशी 2 वेळा ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची, हे बघा कशी हिरवीगार भाजी आहे, मस्त पैकी। आता आपण मेथीच्या भाजीचं पहिलं वाटण करून घेऊ, त्याच्यासाठी ह्या 5-6 मिरच्या आणि हा लसूण आणि थोडस जिरं आपण वाटणाला टाकू आणि थोडस फोडणीला टाकू। आता याला आपण बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये। आपण आता हे वाटण वाटून घेतले, नुसते मिरच्या लसूण आणि थोडं जिरं टाकलं होतं, मीठ नंतर टाकायचं असं वाटून घ्यायचं, बारीक खरबरीत, लय बारीक नाही करायचं। आता ह्या भांड्यातले मसाला काढून घेतलाय, त्याच्यातच आपण एक शेंगदाणं जर मोठ्याला वाटायचं, लय बारीक नाही होऊन द्यायचं। हे भाजलेलं शेंगदाणं असं होबड झोबडच वाटायचं, लय बारीक नाही वाटायचं। आता आपण मेथीची भाजी शिजायला टाकणार आहे, त्याच्यासाठी गॅस लावला, एक कढई ठेवली, कढई आपली तापली, आता त्याच्यात मी 2 चमचे तेल टाकते,
तेलामध्ये हिंगाने जिरे फोडणी टाकायचं आणि आपण हे वाटण वाटलेलं हे चांगलं परतून घ्यायचं. आता आपलं हे लसणाचं मिरचीचं वाटण चांगलं परतून झाले. आता आपण याला याच्यात भाजी टाकून घेऊ. भाजीला पण चांगला हलवून घ्यायची. कधी मिरची भाजीला लागली पाहिजे असे हलवून थोडीशी खाली बसली तर ही पण टाकून घेते. खाली मिरची भाजी अगदी सुकी करायला एकदम साधी सोपी. भाजीत सगळी मिरची मिक्स झाली पण नंतर मीठ टाकायचा अंदाज आली. भाजी कमी होती शिजताना, ही भाजी कमी होती. आपण जेवढी धरतो तेवढी भाजी होत नाही, शिजन कमी होती म्हणून मीठ कमी टाकायचं नंतर टाकायचं. आता आपण भाजीत मीठ टाकू कारण पहिली भाजी टाकली तेव्हा जॅमकडे भरली होती. आता किती कमी झाली भाजी शिजून म्हणून मीठ मागून टाकायचं. आधी अंदाज नाही येत, आता आपल्याला भाजीचा अंदाज आलाय. आता आपण मीठ टाकू. असं थोडंच मीठ टाकायचं. अजून मीठ टाकल्यावर आता तिला पाणी सुटल आणि तेवढं पाणी आटत आटत राहिलं की मग शेंगदाण्याचा कूट टाकायचा भाजीला शेंगदाणे आणि भाजी खाली घ्यायची. बघा कशी हिरवीगार भाजी दिसते. बघा आता आपली भाजी किती झाली थोडीशी शिजून. मीठ टाकल्यामुळे तिला पाणी सुटलं आणि ती शिजून पण तयार आहे. आता आपण याच्यात ते शेंगदाणं वाटलेलं की भरत टाकू म्हणजे ताबडतोब पाणी सोसून घेईल आणि भाजी आपली खाली घ्यायची होईल. बघा असं कुठं आता हिला हलवली का इथं पाणी सगळं आहे शेंगदाण्याचं कूट सोसून घेईल कोरडी होईल आपली खायला. मस्त दिसती हिरवी गार छान अगदी शेंगदाणं लसूण. आता आपण गॅस बंद करू आणि आपली भाजी आता खाण्यास जोगी झाली. आता आपण ही भाजी मेथीची चपातीसोबत ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी भाकरीबरोबर तर अति उत्तम लागते पण चपातीसोबतही छान लागते. आता आपली भाजी तयार झाली खाण्यासाठी. पाहिलं ना तुम्ही आता मेथीची भाजी बनवायला किती सोपी आहे, किती झटपट बनते. तुम्ही पण अशी मेथीची भाजी बनवा माझ्या पद्धतीने आणि तुमची भाजी कशी झाली ती मला कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता परत भेटू एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत पाहत राहा आजीचा किचन. बाय.